पागण हे शिवसैनिकाचं होतं आणि शिवसैनिक असला तर त्यांना सार्थ अभिमान शेवटपर्यंत होता. वयाच्या फक्त त्यांनी वयाची 50 पार केली नव्हती तरी त्यांचं निधन झालं. आम्ही त्यांना सांगत होतो त्यांची थोडी जीवनशैली विदर्भातल्या आपल्या काही मित्रांची फार वेगळी आहे आणि आम्ही त्यांना समजवत होतो की प्रकृतीची काळजी घेतली पाहिजे, आकार दिला पाहिजे. पण ते त्यांची वागण्याची पद्धत ही बेबंद होती. कार्यकर्त्यामध्ये असणं, फिरणं, वेळोवेळी जेवणं, शेवटी ह्याचा व्हायचा तो परिणाम झाला आणि दुर्दैवानं बाळू धानोरकर आपल्याला सोडून गेले. सर, भारतीय जनता पक्षाची जेव्हा लाट होती त्या लाटेमध्ये ते काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले. एक लक्षात घ्या की ते काँग्रेसच्या तिकीटावर निवडून जरी आले तरी ते शिवसेनेचे आमदार म्हणून त्याने लोकसभेची तयारी आधीपासून सुरुवात केली. त्यांना काही करून लोकसभा लढायचीच होती. ते त्यासाठी उद्धवजींना भेटत होते. उद्धवजींनी त्यांना ग्रीन सिग्नल दिला होता त्या संदर्भात. पण युतीमधून ती जागा शेवटी त्यांना मिळू शकली नाही चंद्रपूरची. आणि मग त्यांनी पूर्ण तयारी केली, लोकसभेची केली आणि मग ते काँग्रेस पक्षात जाऊन त्यांनी निवडणूक लढले. सर, ज्या पद्धतीनं आज सामनामध्ये लिहिलेलं आहे की अनेक शिंदे गटातले खासदार हे तुमच्या संपर्कात आहे, उद्धव ठाकरेंसोबत संपर्कात आहे, अनेक या पक्ष देण्यासाठी इच्छुक आहे गजानन कीर्तीकरांच्या जो वक्तव्य त्यांनी गजानन पक्ष बघा इच्छुक आहेत वगैरे ह्या सगळे तुम्ही सांगताय. पण स्वतः गजानन कीर्तीकर हे शिंदे गटाचे सगळ्यात वयोवृद्ध आणि सिनियर नेते आहे. त्यांनीच सांगितलं आहे कीर्तीकरांनी की आम्हाला नीट वागवलं जात नाही, आम्हाला सावत्रपणाची वागणूक मिळते आहे, आमची कामं होत नाहीत, अशा अनेक गोष्टींचा पाढा हा कीर्तीकरांनी भारतीय जनता पक्षासंदर्भात वाचून दाखवलं. खरं म्हणजे शिवसेना सोडताना याच खासदार आणि आमदारांनी हाच पाढा राष्ट्रवादी काँग्रेसविषयी वाचून दाखवला होता. आता भारतीय जनता पक्षाविषयी वाचून दाखवत आहेत. त्याच समस्या, तेच प्रश्न. मग आता तुम्ही कोणत्या नवीन पक्षात जाणार आहात? कारण तुम्हाला पक्षांतराची चटक लागलेली आहे, त्याच्यामुळे सावत्रपणाची वागणूक मिळते आहे आणि तुम्हाला ती सहन करावी लागेल. कारण आता तुमच्याकडे त्या ताकदीचं नेतृत्व नाही की तुमच्या भावना आणि तुमच्या अस्मितेसाठी भारतीय जनता पक्षाशी कोणी लढेल, संघर्ष करेल. किंबहुना तुमचे मुख्यमंत्री आणि तुमचे जे काही नेते आहेत हे भारतीय जनता पक्षापुढे गुडघे टेकून राज्य करत आहेत.